नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला मार्केटसारखी आलूभुजिया कशी बनवायची ते दाखवणार आहे याआधी तुम्हाला मी उपवासाची आलूभुजिया कशी बनवायची ती पण दाखवलेली आहे तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे ती तुम्ही नक्की बघा इथे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा इथे आपल्याला एक किलो मी बटाटे उकडून घेतले होते तर तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि त्याचे सालं काढून घ्यायचे आहे तर बटाटे कुठले असले तरीही चालतात छोटे मोठे तुम्ही कसेही घेऊ शकता तर आता आपल्याला हे बटाटे आहे ना एकदम बारीक किसनीने किसून घ्यायचे आहे बारीक किसनीने किसल्यामुळे त्यामध्ये गाठी राहणार नाही आणि जर तुम्ही जाड किसनीने केले तर त्याचे ला लांब लांब धागे निघतात आणि ते स्मॅश करताना बारीक होत नाही म्हणून जितक्या शक्य होईल ना तितक्या बारीक किसणीने किसून घ्या म्हणजे स्मॅश करायला जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही बघू शकता एक वाटीभर पापला बटाट्याचा किस झालेला आहे तर एक वाटी आपल्याला बटाट्याच्या ते किसासाठी तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पिठं मोजून घ्यावं लागतील म्हणून वाटीने मोजून घ्या किंवा किलोचं प्रमाण घेतलं तरी चालेल तर आपल्याला ह्याच वाटीने पीठ घ्यायचं आहे म्हणून आपण हे बटाटेसुद्धा मोजून घेतलेलं आहे किसलेले बटाटे तर आता हे किसलेले जे बटाटे आहे ना तर आपल्याला चांगले स्मॅश करून घ्यायचे आहे पाच ते सहा मिनटं तुम्ही कंटिन्यू याला असं स्मॅश करून घ्या अगदी फ्लपी होईपर्यंत आपल्याला हा चांगला बटाटा हलका करून घ्यायचा आहे तर जेणेकरून आपली जी आलू भुजया करू ना ती एकदम कुरकुरीत आणि कुश खुसखुशीत होईल तर तुम्ही बघू शकता अशी फेटून जसं आपण इडलीचं पीठ कसं फुगलं जातं अक्ष अशाच पद्धतीने आपला हा आलूसुद्धा फुगल्या जातो तर आता यामध्ये आपल्याला आता काही मसाले घालून घ्यायचे आहे तर आधी आपण हे लाल तिखट घालून घेऊ खूप कलरवालं तिखट घालू नका नाहीतर लालसर अशी तुमची आलू भुजिया होईल आणि खूप जास्तवालं तिखटसुद्धा घालू नका तर दोन चमचे मी तिखट घातलेले आहे तर नॉर्मल नॉर्मल तिखट आहे दोन चमचे मी आमचूर पावडर टाकली आहे तर ती मी घरीच बनवलेली आहे ती त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि इथे मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आता इथे आपल्याला एक वाटी चण्याचं चा पीठ लागणार आहे तर पीठ एकदम टाकायचं नाही कारण तुमचे बटाटे कशा पद्धतीने उकडल्या गेले आहे त्या पद्धतीने तुम्हाला पीठ लागू शकतं तर आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे तर मी जवळपास अर्ध्याच्या वरती टाकून घेतलेलं आहे म्हणजे पाहून वाटी टाकल्या आहे आणि थोडस शिल्लक ठेवलेलं आहे आणि पाच ते सहा चमचे मी तांदळाचं पीठ घेणार आहे तर आपली जी बाहेरची आलूभुजी असते त्याच्यात तांदळाचं पीठ टाकत नाही पण मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं की शेवसुद्धा कुरकुरीत होते आणि त्याला तेलसुद्धा कमी लागतं तांदळाच्या पिठामुळे जास्त चण्याचा पिठा आणि ना थोडंसं तेल जास्त खेचलं जातं तर अशा प्रकारे आपल्याला इथे पाणी न घालता फक्त जे आलू आहे ना त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणून पीठ घालता आणि थोडं थोडं करून टाकायचं आहे आपल्याला तर बघा अशा प्रकारचे आपल्याला हे पीठ हवं आहे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आणि जेवढं आपण शिल्लक ठेवलं होतो ना तेवढंच पीठ शिल्लक राहिलेलं आहे तर आपल्याला पाहून वाटी पीठ आणि चार ते पाच चमचे आपल्याला तांदळाचं पीठ लागलेलं आहे तांदळाचं पीठ जर तुम्ही टाकलं नाही तर तुम्हाला पूर्ण वाटी पीठ लागेल आता इथे आपल्याला असा शेवचा साचा लागणार आहे तर एकदम बारीक चाळणी असते ना तर त्याने आपल्याला ही शेव काढून कारण आलू भुज्या ही एकदम बारीक असते अशा प्रकारे साच्यामध्ये पीठ भरून घ्या आणि त्याची शेव काढून घ्यायची आहे आपल्याला बरेच लोक खूप पातळ पण करतात पीठ पण करता ते जे पातळ करतात ना ते त्याला तेल जास्त लागतं म्हणून थोडंसं असं घट्ट करून घ्या जेणेकरून एकसारखी तुमची अशी शेव निघेल आता तेल आधी चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आणि नंतर गॅस कमी करायचा कारण हे पटकन जळल्या जातात कारण ह्याच्यामध्ये बटाटे असल्यामुळे हे पटकन लाल होतात म्हणून गॅस हा कमी करून घ्या तेल तापल्यानंतर आणि अशा प्रकारे तीन ते चार आपल्याला लेअर आपल्याला त्याचे द्यायचे आहे खूप जास्त द्यायचे नाही आणि यातले बबल्स कमी होईपर्यंत आपल्याला बिलकुल याला झारा वगैरे काहीच लावायचं नाही हलवायचं नाही बिलकुल थोडंसं कडक झाल्यानंतर याचे बबल्स कमी व्हायला लागले की आपल्याला ही पलटी मारून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण थोडा वेळ आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आता यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आधी तेल खूप तापलेलं ना तेव्हा कमी करून घ्या आणि जेव्हा तुम्ही तळतात ना तर थोडासा मिडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे खूप छान आणि खुसखुशीत होतात आणि तेलसुद्धा याला जास्त लागत नाही नेहमी आपण मार्केटची एवढी महागडी आलू भुजे आणतो ना तर तुम्ही अशी घरातच करून ठेवा आणि मधल्या सुट्टीत मुलांना जे खायला लागतं ना अशी नमकीन म्हणून घरात करून ठेवा आणि ही खूप स्वस्त पण पडते कारण आलू तर स्वस्त असतात चण्याचं पीठसुद्धा इतकं जास्त महाग नसतं आणि बऱ्याच वेळा आपल्याकडे घरेच घरीच आपली चण्याची डाळ आपण दळतो ना तर ते खूप स्वस्तात जातं तर अशा प्रकारे आपण बघा सर्व आपली आलूभुजे ही तळून झालेली आहे आता याला आपण चुरून घेऊ म्हणजे बारीक करून घेऊ कारण आहे ही बारीक तुकड्यांमध्येच असते म्हणून याला आता मी हाताने स्व बारीक करून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे मी एक, एक जीव करून घेतले असे तुकडे तुकडे करून घेतले आहे हाताने चुरून घेतलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही हाताला जरी लावून बघितलं ना तर बिलकुल तेल लागणार नाही बिलकुल हाताला तेल लागत नाही आपलं आणि बघा किती सुटसुटीत आणि छान अशी आपली आलूभुज्या झाली आहे कलर तर खूप सुंदर आलेला आहे तर अशी बाहेरचं महागडं खाण्यापेक्षा असं घरात स्वस्तात बनवा आणि कधी तुम्ही घरात ताजी बनवून खाऊ शकता तर अशा प्रकारची तुम्ही ही आलूभुज्या एकदा नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू